गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. म्हापसा कदंब बस स्थानकाचं उद्घाटन नगरसेवकांना विश्वासात न घेता करण्यात आलंय असा आरोप म्हापसा नगरपालिकेतील काही नगरसेवकांनी केलाय. मुळात अर्धवट बांधण्यात आलेल्या बस स्थानकाचं उद्घाटन झालंच कसं असा सवालही नगरसेवकांनी उपस्थित केलाय. गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते म्हापसा कदंब बस स्थानकाचं पहिल्या टप्प्यातील उद्घाटन करण्यात आलं. यानंतर म्हापसा मालिकेतील काही नगरसेवक आक्रमक झालेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरभ शिरोडकर यांनी. कसले इनॉग्रेशन नकारले जर तुमचे काम कम्प्लीट जायना कम्प्लिशन सर्टिफिकेट ना या बसस्टँडाचं असत ना थंय पोक आणि बीफ मार्केटाचे ऑक्युपन्सी गावंक ना जाल्यार कित्याक इनॉग्रेशन करता लोकांक फटोवपाच्या खातीर. हे करच्या शिवाय जे ऑलरेडी इनकम्प्लीट प्रोजेक्ट असा किती किती जे कामां चालू आसा जे त्यांच्यानी कम्प्लीट करूंक ना ते त्यांच्यानी तेजेर लक्ष दिवचे. अजून गार्बेज मॅनेजमेंट त्यांना अख्ख्या कॉन्स्टिट्युएन्सी जी मॅनेज कर दर कोणशाक वयता जाल्यार गार्बेज दिसता पळोवपाक ते सगळे हेजेर लक्ष घालात चड जे अत्यंत गरजेचे आहा आणि जिथून तुमकां हे असले काढून माती मारून लोकांच्या दोळ्यांत घालपाची इलेक्शनाच्या वोटा खातीर हे बंद करते त्यांच्यानी. आणि प्रमोद सावंतान सीएमान आमच्या येऊन पळयचे एक तरी डस्टबीन काय म्हणून फाल्यां लोक हांगा उभे रावतले त्यांना कचरो खंय उडयतले परत म्युन्सिपाल्टीन येऊन कामां करची त्यांची हांगा जीएसआयडीसी रितना अजून म्युन्सिपाल्टीच्या लोकांक इन्फॉर्म करपाची. आणि इतले लोक की कोणाक न सांगता इनॉग्रेशन केले ते त्यांच्यानी बरे केले कित्याक हांगा आमची नावं नाका इतले सबस्टँडर्ड कामांत आमची नाका नावं. बस स्टँडाचे काल बस स्टँड एक लेवलिंग ऑफ ग्राउंड हे म्हाका दिसता हेचे काल खंय उक्तवण झाले आणि लोकांक सांगले बस स्टँडाचं खंय वो स्टार्टींग हे म्हाका जरी तशें दिसना. आणि हे हेतून जे आम्ही कौन्सिलर असले आठ जणां आमच्या बरोबर कौन्सिलरचे सगळे आणि हे म्हापशा ज्युरिडिक्शनान येतात आणि आम्ही म्हापशाकारांचे पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह असा तितले आठ जणांक आमकां अंधारान घेऊन हे काल किंवा इनॉग्रेशन झाला ते आपोंग ना ते बरे झाले. हे एका अर्थान हे जे किरे केलात तुम्ही फाटल्या दिसांनी पळयले जे बाकीचे हेतूनी जे साखळे म्हण जावं वाळपय किंवा खेड्यांनी जे बऱ्यापैकी बस स्टँड जातात आणि हो आयज आमकां दिसता हो बस स्टँड म्हणजे एक गोरवांचो गोठो कसो हे म्हापसा मार्केट म्हणजे बार्देसचे मेन मार्केट आणि म्हापसा मार्केट फेमस हा म्हापसा बाजार जो टुरिझम हेचे मुद्दम कोण टुरिस्ट येयले काय म्हापसा मार्केटाक येता आणि अशा हेतून हो आमचा बस स्टँड म्हणजे जणू काय इलेक्शनचे हे हा पहिली काम कांयच करूंक ना आणि इलेक्शनाक लागून लोकांच्या दोळ्यार फक्त हे उदक मारपाक हे अशा तरेचे हे काम केलं आणि हे म्हाका दिसता कामूय ते सब स्टँडर्ड आहात वेस्टेज ऑफ मनी हे जे हांगा किंवा फिलिंग केला आणि हेचे सोलिंग केला सोलिंग करून ती पावडर घालून त्याचे हे पेवर्स बसयल्यात हे येता ते पावसानूच ते हेचेर बशी वचून जे लोड हेचेर हे जात हो परत डिस्ट्रॉय जातलो हे लोकांचे जे पैशांचं जे बऱ्यापैकी कामांक यूज करपाचे होते हे युजलेस हे फुकट वयतले पैसे. ओ विकास विकास म्हणता पण 20 वर्षा झाली म्हापसा बीजेपी राज करता ओ विकास दे हॅव कन्वर्टेड आ म्हापसा इंटू विलेज बिचोले वचून पळया साखळे वचून पळया त्यांचं बस स्टँड वेल बट म्हाका अशें आसले हांगासर व्हडलो प्लॉट प्रपोज जाल्लो आसा फॉर द बस स्टँड तो बस स्टँड तेंच्यानी हातान घेवंक जाय आसलेलो शॉपां काडूंक जाय आसली आमचे यूथ बेकार भोंवता अनएम्प्लॉयड आत्मनिर्भर हो वाळपयचो न्हू हो पळय असो बस स्टँड असूंक जाय एका बस स्टँड म्हणटा हो पळय